विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मागील प्रकरणात आपण भारतात युरोपियन वसाहतवाद कसा पसरला याचा अभ्यास केला. आज आपण प्रकरण क्रमांक 4 वसाहतवाद आणि मराठे याचा अभ्यास करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांचे छुपे हेतू ओळखून, त्यांची घुसखोरी ओळखून त्यांना प्रतिकार केला. परकीय वसाहतवादाच्या विरोधात नौदल उभारले, जलदुर्ग बांधले, इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढला, त्यावर जकात बसवली इत्यादी उपाय केले. पुढे छत्रपती संभाजींनी आणि पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पांनी पोर्तुगीजांशी तीव्र संघर्ष केला. परकीय सत्तेचा पराभव करणारी एकमेव भारतीय सत्ता म्हणजे मराठींची सत्ता. मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज हे सर्व परकीय भारतात व्यापारासाठी आले. त्यांचा सुरुवातीचा प्रवास तराजू, तलवार आणि तख्त असा होता. तराजू म्हणजे व्यापार वाढवणे, तख्त म्हणजे राज्याची सत्ता मिळवणे आणि तलवार म्हणजे सामर्थ्य वाढवणे. फिरंग. फिरंग म्हणजे पोर्तुगीज लोकांनी तयार केलेली तलवार आणि फिरंगी म्हणजे पोर्तुगीज लोक. कालांतराने सर्वच युरोपियन लोकांचा उल्लेख फिरंगी असा केला जाऊ लागला. त्यानंतर पोर्तुगीज आणि मराठे. दीव, दमण, संजान, वसई, करंजा, उरण, चौल येथे पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ले होते. या किल्ल्यांमुळे त्यांच्या बार्देश प्रदेशाचे संरक्षण होत असे. बार्देश प्रदेश म्हणजे गोव्याच्या उत्तरेचा भाग. आजच्या गोवा राज्यामध्ये याच नावाचा एक तालुकाही आहे. सुरुवातीस मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करणाऱ्या पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या सिद्धीविरोधात केलेल्या कारवाईत सिद्धीला मदत केली. 1665 कर्नाटकच्या प्रदेशातून जाणाऱ्या मराठ्यांची 13 जहाजे पोर्तुगीजांनी जप्त केली व मराठ्यांच्या भीतीमुळे पुढे ती सोडूनही दिली. 1666 मराठ्यांनी आदिलशहाच्या फोंडा किल्ल्याला वेढा दिलेला असताना पोर्तुगीजांनी किल्लेदाराला दारुगोळा पुरवला. परंतु सुरतेच्या स्वारीप्रसंगी याच पोर्तुगीजांनी शिवरायांना त्यांच्या प्रदेशातून सुखरूप स्वराज्यात येऊ दिले. मिर्झाराजे जयसिंग याच्या आक्रमणावेळी पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांना सहानुभूती दाखवली. शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगीजांनी दाभोळ येथे वाखार उघडली. मात्र पोर्तुगीजांनी आपल्या वसाहतीत धर्मांतराला पोषक कायदे केल्यामुळे शिवरायांनी त्यांच्या बार्देशवर स्वारीही केली. आदिलशाही मराठे संघर्षात पोर्तुगीजांनी आदिलशहाला मदत केली. पोर्तुगीजांनी गोन्सालो मार्तीस या वकिलास रायगडावर पाठवून संघर्ष टाळला. गोव्यातून पोर्तुगीजांची सत्ता समूळ नष्ट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी योजना आखून आपली माणसे गटागटाने पाठवली. पुरेशी संख्या झाल्यावर पोर्तुगीजांविरुद्ध उठाव करून त्या सत्तेचा शेवट करण्याची ही योजना होती. परंतु या योजनेचा सुगावा पोर्तुगीजांच्या व्हायसरॉयला लागला, त्यामुळे ही योजना सुरू होण्यापूर्वीच अयशस्वी ठरली. शिवरायांचे युरोपियन व्यापाऱ्यांविषयी आज्ञापत्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून आपल्याला त्यांनी युरोपियन व्यापाऱ्यांच्या विषयीच्या धोरणातील अनेक गोष्टी स्पष्ट होतात. पोर्तुगीज, डच, इंग्रज हे व्यापारी सावकारांप्रमाणे नसून त्यांना येथील बार्देश प्रदेशावर राज्य स्थापन करायचे आहे. हे व्यापारी आपल्या राज्यकर्त्यांच्या मदतीने आपल्या प्रदेशात येऊन जम बसवतात. युरोपियन व्यापारी हट्टी व निश्चयी असल्यामुळे एकदा मिळालेला प्रदेश ते सोडत नाहीत. म्हणून या व्यापाऱ्यांशी कामापुरता संबंध ठेवावा. त्यांना जलदुर्गाजवळ जागा देऊ नये. वकारीसाठी त्यांना जागा देणे आवश्यक असेल तरच द्यावी. खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्रालगतची जागा त्यांना देऊ नये. जागा द्यायचीच झाली तर समुद्र किनाऱ्यापासून लांब गावाजवळ द्यावी. या व्यापाऱ्यांच्या मार्गात आपण आडवे जाऊ नये व त्यांनाही आपल्या मार्गात आडवे येऊ देऊ नये. शत्रूच्या मुलकात आपण स्वारी केल्यावर
एखादा युरोपियन व्यापारी आपल्याला सापडल्यास त्याच्याकडून दंड वसूल करून त्यांना त्यांच्या जागी परत पाठवावे. त्यांच्याशी शत्रूसारखे वागू नये. या आज्ञापत्रावरून पोर्तुगीज व्यापाऱ्यांशी आपले संबंध कसे असावेत हे स्पष्ट होते. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती व्यापक होती याची जाणीव होते. पोर्तुगीज व मराठे यांचे राजकीय धोरण. 10 फेब्रुवारी 1670 पोर्तुगीज मराठे तह. 10 फेब्रुवारी 1670 रोजी पोर्तुगीज आणि मराठे यांच्यात एक तह झाला. या तहानुसार पोर्तुगीज व मराठे या उभयतांशी परस्परांची जहाजे लुटली असल्यास त्याबद्दल योग्य ती नुकसान भरपाई एकमेकांना द्यावी. मुघलांना जहाजाच्या संदर्भात देण्यात येणाऱ्या सवलती मराठ्यांनाही मिळाव्यात. एकमेकांच्या हद्दीत कोणीही किल्ले बांधू नयेत. सिद्दीला स्वराज्याविरुद्ध पोर्तुगीजांनी मदत करू नये. ठाणे जिल्ह्यातील रामनगरच्या हद्दीत किल्ले बांधू नये असे ठरले गेले. रामनगरच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठ्यांनी पोर्तुगीज हा संघर्ष मिटावा म्हणून पितांबर शेणवी आणि जिवाजी शेणवी या वकिलांची नेमणूक केली, पण त्यात त्यांना फारसे यश आले नाही. 1666 खांदेरी उंदेरीच्या बेटावरून चाललेल्या मराठे इंग्रज युद्धात पोर्तुगीजांनी इंग्रजांना गुप्तपणे मदत केली. चौल येथील मराठ्यांच्या बांधकामाला विरोध केला. गोव्यातील स्थानिक जनतेची जबरदस्तीने धर्मांतरे चालू होती. समुद्री व्यापारात पोर्तुगीज मराठ्यांची जहाजे लुटून नेत असत. रामनगरच्या राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठे व पोर्तुगीज यांच्यात संघर्ष चालू होता. त्यानंतर पोर्तुगीज गव्हर्नरचे गुणगान. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य भीती निर्माण करणारे होतेच याबद्दल शंका नाही, परंतु त्यांची शत्रूसंबंधीची धोरणे शांततेच्या काळातही भीतीदायक होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज राज्य भयमुक्त झाले असा अभिप्राय त्यावेळचे पोर्तुगीज गव्हर्नर यांनी व्यक्त केला होता. यावरून महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल पोर्तुगीजांच्या मनात असलेली भीती कळते.